तरी त्याला रात्रीच म्हटलं होतं तरी त्याच्या लक्षात नाही राहत सकाळी आता सांगायची भुलून गेली मी तर आता घरून टोपलं गिपलं आणतो म्हटलं ना जातो कंड्यावर काय करू मग मग आता घरची साफसफाई हा हो हा बी त्या प्रकाश दोघ जण करून राहिले मी म्हटलं तुम्ही दोघ जण घरचं करून घ्या बा प्रश्न लागते पेंट तर मला काही जमत नाही सांगल्यानं ना। माया चालू राहते आपला कोठा लिपलाप करणं सारव सुरव करणं चालू माशे बी पटापट सारव सुरव करून घेतो म्हटलं कर, बापा कर मी बी जातो घरी टोपला घेतला आणतो का झालं का झटकून चांगल्यानं धूळ काढ जा वरच काढणं वर चा। चालू आहे चांगल्या काय चांगल्यानच काढतो गणेच्या बाबा झालं संत घ्या ना मग ठेवा फडा खाली घ्या ह्या कलरचा डब्बा मारा बर पट कलर थांबून जाय चांगल्यानं झटक झुटक करू दे इथं धूळ आहे धूळ काढून घेतो म्हटलं मग कलरच मारणार अहो तर मी बी तेच म्हणून राहिली पटपट हात उरकवा ना वरवरचं पेंट मारून दिलं तुम्ही तर मी बी साइड मारून घेतो मग बबिता हालू नको ना हालू नको ना पाडशील काय मले बरोबर स्टँड पकडून ठेव अहो नाही पाडत नाही मी नाही पाडत घ्या तुम्ही करा बरं हात उरकवा बा झालं काय रे धूळ काढून नाही आई काढणंच चालू आहे काव नाही काही कामगिम आहे काय नाही नाही कामगिम काम काही नाही आहे ते बाबा कुठे गेले आई बाबा तर वावरात गेले जेवण करून आताच गेले थोडा वेळ झाला काऊ बाबा सोबत काही काम होत काय काही सांगायचंय काय बाबा पाहिजे अहो काही नाही शेंगा नाही पाहिजे संत्र नाही पाहिजे काल सांगतलं ना प्रकाश बाबाले उद्या कोठाली पण म्हणून तरी त्याला समजलं नाही का पूर्ण पूर्ण शेण उकंड्यावर नेऊन टाकून दिलं आता तू सांग मला नाही लागन काय शेण सेन आणू का माती आणू काय काय करत बसू मी एकटी असाय त्याचं काम भूलक्कड वाणाचे चालले गेले वावरात आई तर सकाळी काहून नाही सांगितलं बाबाले सकाळी सांगून द्यायला पाहिजे होतं एक वेळा अरे मी म्हटलं राहीन ना यायच्या लक्षात म्हणून सकाळी काही सांगितलं नाही मी चाय पेले गेले ते शेण टाकाले कोठ्यावर अन मी आता जाऊन पाहतो तर पूर्ण कोठा झाडझुड करून सपना एक सेनाचा पोयटा नाही ठेवला आणून देऊ काय सेना आणून देऊ मग मी थांब तू इथं थांब मी जातो पटकन ना आणून देतो उकंड्यावरून नाही नाही राहू दे साफसफाई करून राहिला तू काढ काढ जायके वायके लागले ला तर चांगल्यानं काढून घे मीच जातो आता आले घमिला घेऊन जातो आणतो दोन टोपल्या सेन आता उकंड्यावरून काय करू आणि दोनक टोपल्या माती घेऊन येतो नाही जातो ना मी आणून देतो ना राहू दे ना प्रकाश जातो मी जातो तीन चार टोपल्या आणले काय लागते आणि हे बी किती कामं करन एवढं मोठं घर आहे कलर मारा ना करू लागतो बबी त्याला करू लाग झालं पाहिजे पटकन सारना ठीक आहे आई बब्बीचा येतो मी पाणी पिऊन बरं ठीक आहे या तुम्ही द्या माझा खडा द्या तोपर्यंत मी इकडला भिता झटकून घेतो बर घे किती साफ करा करायला घरले तरी धूळ बसूनच जाते दर महिन्याला भिता झटकतच राहा लागते आई दे ना म्हणून पाच रुपये दे ना कायले पाहिजे तुला पाच रुपये कायले पाहिजे अहो भाई फटाका घेतो ना, फटा ना मी दुकानातून फटाके आले ना मस्त देणार पाच रुपये देणं सगळे लेकर पोडून राहिले चंदू बी पोडून राहिला पूर्ण घरातला सामान इकडच्या तिकडे कुठं ठेवले ना काय ठेवले आधी ना मला काय माहित देणं देणं पाच रुपये देणं पाच रुपये बी नाही आहे तू या जवळ आजीले आजीले म्हणत राहत अरे नाही माहित ना मला पैसे मी ठेवतो काय पैसे त्या आजी माग नाही नाहीये देणं पाच रुपये देणं काय कोटी बोलून राहिले लो मला माहित आहे तुझ्या जवळ पैसे राहते म्हणून बाबा तर देते पैसे दे ठेवाले तूच नाही देत ना मला अरे गण्या राहते माझ्या जवळ पैसे पण आता कुठे ठेवलं काय ठेवलं काय माहित सगळं सामान इकडच्या तिकडे आणि पाहिजे पाच रुपयासाठी काय पूर्ण घरूच आता जाय एक फटाका मागण फोडून जाय बरं खराब करू इथं गाव आई कशी करतो दे पैसे देणं ते काय फटाका आता एक काम करतो संध्याकाळी घेऊन घे फटाके संध्याकाळी तू आधी येऊनच जाते घरी मग पैसे मागज पाहिजे हट्ट माय कामातल्या या करायचं मी नांदाच लावते हे पाहिजे हे पाहिजे नाव काम नाही करू देत काय ड्रेसिंग वर बसला काचवास फोडशिन काय तू काचवास फोडशील काय समजत नाही काय तुला मी ना उठत मला उठायचं आहे कुठू दे फुटन तर काच पाच रुपये नाही देत ना मला उठण ग नाही उठण तिथं नको बसू फुटून जाईन काच वाज फुटून जाईन बेटा होय वय खाली होय मी नाही मी नाही उठत मला पाच रुपये पाहिजे हट माया पोट्यानं बी नांदा लावला आता कुठून देऊ याला पाच रुपये उठण मा बेटा ग नाही उठण फोडशील काय काच तू उठ उट, उठ ना ये मा आई जवळ ये मी नाही येत मला पाच रुपये दे तेव्हाच उठन मी नाही तर मी नाही उठत इथंच बसतो नाही आता तू लाड करून राहिला नाही जास्त लाड करून राहिला तू तु। तुले प्रेमानं म्हणून राहिले मी तर ऐकून नाही राहिला तू तु। सांग तुला मार खावाच आहे काय आणू काय काळी आणू पायनं कशी करते दे आई देत नाही मला आजी कुठं गेली आजी काय कोठ आहे ना गाईचा कोठा जा तिथं आजी जाय तू आजी जवळ पैसे तर मागतो आजीले मला मॅड नक करतो नको देऊ तू हा नको चाललो मी आजी जवळ हा हा जाय बबीता गण्या पैसे मागत होता ना कुठं गेला गेला त्याच्या आगी जवळ हो काय मी म्हटलं देऊन देतो त्याला पैसे माया जवळ आहे चिल्लर पैसे दे ना मग दे गण्याला आवाज दे राहू द्या ना हो राहू द्या ना गेला तो आता तिकडे तुम्ही बी त्याच्याबरोबरच लागता मला पैसे मागे मी कुठून पैसे देईन पूर्ण सामान इकडचं तिकडे पडलाय गेला तो आता आई जवळ गेला आई देते त्याला पैसे राहू द्या घ्या लागा आपल्या कामावर पडशील ना त्याच्यावर काली उभी राहत अहो मी इथून हात पुरते काय म्हणून नाही नाही बबिता तिथून गिथून हात नाही पुर स्टँड वरच उभं राहा लागते उतर खाली वय पकड बर घे ना पटापट झालं पाहिजे कलर मारून तू बी टाइमपास टाइम थोडी करून राहिले मी तुम्ही पाणी प्याले गेले तर भिंत धूर दिसून राहिलं काय तुम्हाला आता झटक केला मी ना के चांगलं काम केलं मग ये आता खाली आहे पकड मग बबिता बरोबर पकडून ठेव हो जो बरोबर काय बरोबर बरोबरच पकडून ठेवतो हो मी चाल बाप्पा आता या टोपल काय सांगता काकू आता शेण टाकणं चालू आहे काय नाही हो एवढा दुपारी शेण टाकन काय मी शेण आणून राहिली उकंड्यावरून <laughs> उलट ऐकून राहिले काकू मी तर लोक उकंड्यावर शेण टाकायला जाते आणि तुम्ही उकंड्यावरून शेण आणून राहिले <laughs> काय करा मग आता माणूसच काम करावं लागते का काल मी ना त्या काकाले म्हटलं का उद्या मला कोठा लिपाचा शेण तो दोनक टोपले माती लागेल म्हटलं तर माती मी घेऊन सेन ठेवून जागा तुम्ही सकाळी काही सांगितलं नाही त्याले आले सकाळी अन झाडझूड केलं तर पूर्ण सेन उकंड्यावर नेऊन टाकलं त्याचा होय आता मी उकंड्यावरून शेण आणून राहिले हो ना काकू आता दिवाळी बी जवळ आहे तर सगळे साफसफाईच करणं चाललो आहे मी बी सारवून राहिली आज घर मी बी म्हटलं कलर न चुना घेऊन येतो दुकानातून तर दुकानातच जाऊन राहिली हा काय आमची तर बी घरगिर सारवणं चालू आहे तर माय पोर घर सारवते अन मी कोठा सारवतो बा हो काय चांगलं आहे चालू द्या धीरे धीरे नाही काय नाही तर काय मग चल बाबा काकू का येतो मग तुमचं तरी सारं सर होऊन जाईल तर अजून सामान सुमान काढणं चालूच आहे मी म्हटलं पहिले चुना घेऊन येत अन भिजाले ठेवून देत अन मग सामान सुमान काढायला लागन म्हटलं बरं बरं जाय मग दुकानात जाय बोला प्रीती ताई सुभाष भाऊ मला चुन्याचे पॅकेट पाहिजे होते तर हाय काय चुना हाव ना प्रीती ताई हाय चुना आहे ओला चुना आहे ना वाढलाय चुना आहे तो कोणता चुना देऊ मला काय वाढला चुना दे जावा ओला चुन्यामध्ये कम पडते तर एक काम करा मला दोन पॅकेट देऊन द्या चुन्याचे कलर देऊन द्या हिरवा कलर हिरवाच कलर पाहिजे निळा कलर नाही पाहिजे काय एक काम करा तुम्ही सहा पॅकेट द्या चार पॅकेट निळ्या कलर चे देऊन बरं बरं ठीक आहे आणखी काही पाहिजे काय ताई नाही दादा आता काहीच नाही पाहिजे बरं ठीक आहे घ्या तुमचे दोन चुन्याचे पाकिटा आणि दहा पुढ्या रंगाच्या तुला काय झालं आजी का आजी करून राहिला ना घरी ना घरी भाजी बाकर मी सोबत घेऊन घुमत काय घरी जाय भूक लागली तर मला मेहनत करतो आजी मला भूक नाही लागली मला पाच रुपये पाहिजे पाच रुपये दे घ्यायचे पाच रुपये पाहिजे आता काय घरी गेला घरी गेलो तो म्हटलं पाच रुपये देत आई म्हणते मी कुठचे दिन म्हणते पूर्ण सामान इकडच्या तिकडे करून ठेवलं म्हणते आता तुझ्या पाच रुपयासाठी डबल सामान इकडच्या तिकडे करू काय अशी म्हणत होती आई मला आईना दिलं ना मला पाच रुपये देणं आधी देणं फटाका घ्यायचा काय बाप्पा फटाका घ्यायचा फटाका घ्यायचा कोणता फटाका घेऊन राहिला तू आता मी बी पैसे घेऊन पैसे घेऊन घुमतो काय तर पैसे मागाले अजि कशी करतो तू आई बी पैसे नाही देत तू बी पैसे नाही देत आले मागन मी पैसे दे मला पैसे देणं आधी पाच रुपये देणं गण्या बेटा काम करू देठा लिपायचा कधी पाहिजेन धमक पाहिजे इतकं पाहिजे देना माझी देना पाच रुपये हट्ट माय हे पोर गबी पैसे दे पैसे दे म्हणते कुठून देणे पैसे माझ्या जवळ एक खडकू नाही एक काम कर गण्या तू जाय आणि त्या दुकानवाला भाऊले म्हणा पाच रुपयाचे फटाके दे म्हणा माय आधी संध्याकाळी देते म्हणा पैसे असं म्हणजो आहे ना जाय मग सांगून दे त्याला माय नाव सांगून दे संध्याकाळी देऊन देईन त्याला पाच रुपये मी आजी मी चॉकलेट बी घेन पाय असं राहते फटाके घ्यायचा आहे आणि आता म्हटलं दुकान दुकानवाल्याला सांगता चॉकलेट बी घेतं काय जा घेऊन घे मग पाच रुपयाचे चॉकलेटा घेऊन घे जो देऊन मी दहा रुपये चाल गड्या आता निशानी आणून घेतो पाणी आणा निशानी पाहिजे मला लिपलाप करायला मा आता हात बी नाही पुराचा खालून निशाणी शिवाय तर होणार बी नाही कुठं जातो शांता कुठं नाही हो बाई कोठा लिपणं चालू आहे तर निशानी आणतो म्हटलं घरून हा काय माय बी घर सारवणं चालू आहे व मी बी भी भीत्या सारून घेतो म्हटलं आता दिवाळी बी जवळच आहे नाही तर काय मग भाई मी बी म्हटलं थोडा थोडा कोटा लिपून घेतो लय या यावर्षी पाणी पाणीच्या मागून पुन्हा कोटा लय उकरला तर मी म्हटलं शेनामातीनं लिपूनच घेतो तर त्याच्यासाठी जात होती मी निशानी आणले हा का पाणी देऊन दे बाप्पा पाणी देऊन दे ताण भी लागली मला ये ना तर मग ये घरात ये सो बाबा इथूनच देणार आता पाणी काय घरात ये घर ना बाहेर ये याच्यात बी टाइम जाते ना अ माय शांतापाय मी तर कामं करूनच राहिली ये ना पाच मिनिट लागन जास्त वेळ लागते ये ये बर ठीक आहे येत पाय ना असा पंदाना काढून ठेवा लागते बा तू या घरीच नाही हो घरी असाच पडलाय आता झाल्यावर नाही तर काय मग साफसफाई म्हटलं तर भल जीवार येते माझ्यात सामान काढाणं बाकरी बुंदा काढाणं भांडी काढाणं घासून ठेवा एक दोन दिवस त्याच्यातच जाते काय करत मग करा तर लागते आता दिवाळीले पावणे परी येते तर चांगलं बी नाही वाटत नाही तर काय मग वर्षातून एक वेळा दिवाळी येते तर कराच लागते सगळं सामान सुमान सपरीत आणून ठेवलं ना घरातलं सारवणं चालू आहे आता एवढं मोठं मातीचं घर एका दिवसात होते काय सारवणं टाइम लागते आणि हातही फुटते म्हणून मी काही एका दिवशी नाही सारवत थोडं 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 सारवत आता घरातलं सारून राहिली मी नाही तर काय मग बाई थोडं थोडं सारवा लागते चाललं मग घरात एवढं सारवलं बापा आता आता इकडलं सारवून झालं म्हणजे घरातलं सारून घ्या लागन थोडं थोडं आता मी म्हटलं इकडलं झालं सारवण तर आता स्वयंपाक खोलीमधलं झटक झुटक करणं चालू होतं माया तर एकाच दिवशी काय करतो सोबाबाई थोडं थोडं कर आता वयामानाच्या हिशोबानं आता मीच पाय बरं मायकून बी जास्त कामं तर मी तर थोडे थोडे कामं करतो बाप्पा हा व आपल्या हिशोबानं कामं करावं लागते आता मा इकडलं झालं सारव आता घरातलं चालू आहे आता घरातलं सामान सुमान काढून राहिली मी हा काय पाय व शांता पाय असा पसारा काढून ठेवला मी ना काढणं ठेवणं लय मागत जाते आता वयाचे डब्बे काढून घेतं आणि घास घुस करून मस्त ठेवून द्या लागन सैपाक करायला लागते गणेश शांताबाई इथं तर दुपट कोणते त्याच्या भांडीवर धूळ धूळ बसते हा व तसंच होते चुलीवर स्वयंपाक केला म्हणजे दुपटच्या धूळ बसते गॅस बी तू या घरी गॅसवर नाही करत काय मग गॅस आहे पण जास्त नाही वापरत मी चायगी बनवतो नाही तर मग चालू राहते चुलीवर थोडं थोडं स्वयंपाक काय लागते स्वयपाक आले दोन तीन भाकरी टाकायला नाही का हा ते बी बरोबर आहे माय पाय मी बी भुलून गेले तुला पाणी द्यायचे थांब दोन मिनिट थांब मी ग्लास धुवून आणतो राहू दे ना कर तू काम कर मीस घेऊन घेतो पाणी निशाणीचं काम झालं काय ना निशाणीचं काम आता मी बी डबे डुबे करतो नाटक झुटक करण नाही तर दिली तुला निशाणी बरं ठीक आहे शोभाबाई राहू दे मग मी घरीच जातो आता पाणी तर पिऊ पाणी तर पिऊन घे बर शोभाबाई घेऊन दे मग आता पाणी बिता निशाणीचं काम झालं काय व नेऊ काय कोठ्यावर झालंय निशाणीचं काम झालं घेऊन जा नेऊ ना मग हा हाय घेऊन जा बर

बर मीस होतो बाप्पा माती अन निशानी आता राहिलं आता चार पाच बकेटा पाणी घेऊन येतं लागतो मग भिंतली पाले पहा मग मित्रांनो चालू आहे बा आमची दिवाळीची साफसफाई आता जेवढं होते तेवढं आज काम करतो राहिल काम आता उद्या करावं लागन चला मग मित्रांनो भेटू आता उद्या नवीन भागात चला मग मित्रांनो सांगा कमेंट करून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने पण सबस्क्राईब नक्की करा भेटू मग उद्या धन्यवाद